आज नाश्त्यासाठी डोसे बनवायचे होते पण मी डाळ आणि तांदूळ भिजवायचं विसरून गेले, तर काही हरकत नाही, तर पोह्याचे डोसे बनवूया आपण। तेही मस्त सुपर सॉफ्ट डोसे तयार होतात, मस्त टेस्टी लागतात। तर इथं मी एक वाटी पोहे घेतलेत, पोह्याला स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी रवा घेतलाय आणि आता दोन्ही मिक्स करून घेते। आता इथं त्याच वाटीने मी एक वाटी दही घेतलंय, तर प्रमाण बघा तुम्ही, एक वाटी पोहे, एक वाटी रवा आणि एक वाटी दही, एक वाटी पाणी पण टाकून दिलंय, हे तर हे प्रमाण लक्षात ठेवा तुम्ही। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, प्रमाण आपण व्यवस्थित टाकलं ना याच्यामध्ये, अगदी डोसे जे आहेत ते मस्त सॉफ्ट होतात। आता हे बघा मिक्स करून घेतलंय, याला 10 मिनिटांसाठी आपण साईडला ठेवून देऊया। डोसे म्हटल्यावर त्याच्याबरोबर चटणी तर आलीच, तर इथे मी ओले खोबऱ्याची चटणी बनवते। अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलंय, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून देते। भाजकी पांढरी डाळ घेतली, हिरवी मिरची, लसूण आणि आलं, याला देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं। तर ही चटणी आपण जे रेग्युलर डोसे बनवतो ना त्या पद्धतीचीच चटणी आहे, याच्यात काही असं वेगळं नाही आहे। चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि पाणी। चटणी झाली बघा, आता इथं वाटून तिला बाऊलमध्ये काढून घेते आणि आता याची फोडणी। चटणी थोडीशी घट्ट वाटते मला, म्हणून मी पाणी टाकलंय, कारण खाताना कसं घट्ट चटणी बरोबर डोस्याला लागत नाही किंवा इडलीला लागत नाही, कुठले काव आपण इडली किंवा डोसा त्याला घट्ट चटणी लागली जात नाही ना, म्हणून थोडंसं पाणी टाकून पातळ करून घेतली। आता पॅनमध्ये मी तेल टाकलंय, नंतर मोहरी टाकली, लाल मिरची टाकली, कढीपत्ता टाकून घ्यायचं आहे आणि हिंग, हिंगामुळे पण चटणीला खूप भारी स्वाद येतो। तर नसेल तुम्ही कधी टाकलं तर टाकून बघा। आता ही फोडणी द्यायची चटणीवरती टाकून। मिक्स करून घ्यायचं याला व्यवस्थित असं। आता चटणी तर झाली तयार, हिला आपण झाकून ठेवून देऊया। इथं पीठ पण बघा किती मस्त फुललंय, त्यातला रवा जो होता तो चांगला फुललाय। आता या मिश्रणाला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचंय। वाटताना याच्यामध्ये पाणी टाकायचंय, तर इथं अर्धा ग्लास पाणी टाकलंय, मस्त फिरवून घेतलंय। तर वाटून झाल्याच्या नंतर बघा कसं इडलीच्या बॅटरसारखं दिसतंय की नाही। तर हे डोसे खूप मस्त होतात, स्पंजी होतात एकदम आणि चवीला पण खूप छान लागतात। 3/4 टीस्पून मी याच्यामध्ये खायचा सोडा टाकलाय, त्याचबरोबर चवीनुसार मीठ। आता हे बॅटर जे आहे ते व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, तर या पद्धतीने आपलं बॅटर तयार झालं पाहिजे। जास्त पातळ देखील बॅटर आपल्याला करून घ्यायचं नाही। तर बघा आता इथं तवा पण मस्त तापलाय आणि त्याच्यावरती पळी दोन पळी आपल्याला बॅटर टाकून थोडंसं पसरवायचं आहे। वरची बाजू अशी कोरडी झाल्याच्या नंतर डोसा पलटी करून दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचा आहे। तर बघा किती मस्त सुंदर डोसा तयार झालाय। याच्यावरती बटर टाकायचंय, बटर टाकून घेतल्याच्या नंतर ते चारही बाजूला पसरवायचं, खूप मस्त लागतो बटरमुळे या डोशाचा स्वाद। तुम्हाला डोसा जर जास्त जाळीदार हवा असेल ना तर सोडा थोडासा जास्त टाकावा लागेल तुम्हाला, पण सोड्यामुळे काय होतं शेवटी पोट खराब होतं, त्याच्यामुळे मी इथं थोडा सोडा वापरलाय। पुन्हा एकदा डोशाचं बॅटर तव्यावरती टाकून घेते, थोडंसं पसरवून घ्यायचं। वरची बाजू कोरडी झाली की बाजू पलटवून दुसऱ्या बाजूने डोसा भाजून घ्यायचा, याच्यावरती बटर टाकायचं, मस्त पसरवून घ्यायचं। तर इथे सगळे डोसे मी याच पद्धतीने तयार करून घेते, खूप मस्त झालेले डोसे आणि मुलांना पण खूप आवडले। मी नेहमी या पद्धतीने डोसे बनवते तर मुलांना खूप आवडतात। आणि आपण डाळ तांदूळ वगैरे काही विसरलं भिजवायचं तर ऑप्शनला छान आहे, मस्त। शिवाय झटकीपट तयार होतात, काही जास्त वेळ लागत नाही। मुलांना स्कूलला जायचं असेल त्यावेळेस तुम्ही टिफिन म्हणून देऊ शकता, किंवा घरामध्ये आपल्याला नाश्त्यासाठी आपण तयार करू शकतो। तर इथं बघा दुसरा पण डोसा झालाय तयार। सगळे डोसे मी याच पद्धतीने तयार करून घेतलेत आणि बघा किती सॉफ्ट झालाय, तुम्हाला तोडून पण दाखवते। खूप सॉफ्ट होतात हे डोसे, एकदम स्पंज सारखे होतात, मस्त। सोबत चटणी। तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।